आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय शिवराय. आणि सध्या शेतकऱ्याच्या पोरांची तर भयानक अवस्था आहे, पण आमच्या शेतकरी पोरांसाठी टाळ्या वाजवा, कारण तेवढी स्वाभिमानी आहेत. बाप पंचवीसचं पोरग झालं का आता साळवडी सुद्धा म्हणतंय पप्या येडेपणा करू नको नाही तर थांबू नको, नाही तर इकडे बुरीतल्या चौकात नाही तर साळवडीच्या चौकात थांबशीन तर कोण पोर द्यायचं, कोण पोर द्यायचं? तो आपला चाकण या मायडीशील जाऊन चिटक काय लागल ते विकून देतो, पण माग येऊ माग येऊ. आमचा पप्या एवढा हुशार आहे, तो म्हणतो 45 होईल, पण खोटं बोलून आपण लग्न करणार करणार नाही तर काही गावात बापन पोर लय हुशार आहे. त्यात पप्याच्या लग्नाचं वय झालं का बाप म्हणतो थांबू नको, येडेपणा करू नको, मी कुठंतरी जुगाड लाई तो, पण तू इथं थांबू, तो आपला चाकण या मायडीशील जाऊन चिटक काय लागल ते विकून गहू पाणी देतो, पण माग येऊ नको. पप्या गेला काख्या गावाला दुसऱ्या दिवशी पेढे चौकातच महापबूची टाकला. शेजारचं म्हणतं मला 92% मार्क होते, याच्या पप्याला 42% मार्क होते, या मायडीशीतला कंथादेव याला पवन झाला बो. 6 महिने गेले परत अख्या गावाला मळ्याला पेढे, महापबू परमनंट झाला. ते शेजारचं म्हणतात औषध घेऊ का काय? आता गावात 4 इडी राहत्यात, ते म्हणले त्यांचा पप्पू परमनंट आपली पोर देऊन टाकू. 10-14 लाख खर्च केला बो लग्नाला. 8 महिने गेले गावात, संध्याकाळी आला एक छोटा हत्ती, माग डुकून पाहिलं, एक पलंग, एक घ्याची टाकी, एक शिगडी, एक भांड्याची पिशवी, पुढे डुकून पाहिलं छोटा हत्तीचा डायव्हर, डायव्हरच्या बाजूला पप्पू, पप्पूच्या बाजूला पप्पूची गुड्डी. काय झालं बो, कंपनी अंबरनाथला गेली. कमीत कमी आमची शेतकऱ्याची पोरं असं तर करत, असं तर करत नाही. बरं आता तुम्हाला शेतकरी जावायचं आलं नाही, आता पुण्यात आमचं नवीन ऑफिस आयटीला चालू झालं आहे महाराज, आणि आमच्या बाजूला आता जवळजवळ 90 मित्र सध्या 3 महिन्यात नवीन भेटले, जे सगळे लग्नाचे आहेत. यंदा सगळ्यांचा पगार 95,000-95,000 स्टॅम्प, मी मध्यस्थी. तुम्हाला शेतकरी जावायचं आलं नाही, तुमच्या गुडीला शेतकरी नवरा चालत नाही, मग ही सगळी पोरांना 90-95,000 पगार आहे, मध्यस्थी मी स्टॅम्पशिवाय. फक्त त्यांची एकच अडचण आहे, त्यांना एकही गुंठा जमीन नाही. उद्या येऊ का बस घेऊन? किती आहे आपली पोर देतील बोटीवर करा महाराज, किती आहे आपली पोर देतील? मग तुला शेतकरी जावाय चालत नाही, तुझ्या लेकीला शेतकरी नवरा चालत, मग तुम्हाला जमिनी काय लागत आहेत गी बोलत चला मग, तुम्हाला जमीन काय लागत आहे? तुही गुड्डी शेती जायची, तिला तर आता उन्हाळ्यात फॅन लावला तरी ती म्हणते लय गरम होती, पत्रा काढा स्लॅब टाका. लया उघडे महाराज, मला सांगा मग तुमची लेख शेती करणार नाही, मग तुम्हाला जमीन काय लागती? कारण तुम्हालाही माहिती आहे उद्या जर त्याची नोकरी गेली तर कमीत कमी ती काळी आई त्याला उपाशी मारणार नाही. मग माझ्या बहिणीनं एकच विचार करा, जर ती काळी आई त्याला उपाशी मारणार नाही तर काळ्या आईची सेवा करणारं माझं शेतकऱ्याचं पोरग तुमच्या पोरीला उपाशी ठेवेल का? म्हणून हात जोडून विनंती करतो, आता विचार बदला. बरं मला सांगा तिथे सगळी शेतकरी पोरे 2 एकर जमीनदार, 2 एकर ऊस किती सध्या, आता इकरी किती निघतो आहे आपल्याक, तुमच्याक बरं आहे नदीचं पाणी किती आहे? फक्त खोटं बोलू नका, नाही तर आता मी शेतकरी, पण आपल्यासारखी रडायची PhD कोणी केली, कोणी केली केली? मग मला सांगा इकरी आता टनेज काय आहे सध्या आपल्याकडं? तुम्ही बोलत चला बो, 80 का नाही जात आपण बॉस, 60 जाऊ, 60-60, 120-120, आता सध्या या वर्षी काय रेट 2625 पकडू, की झाले 3 लाख रुपये झाले. आंतरपीक आपला दुधाचा शेती आहे, म्हणजे घर खर्च निघतोय, म्हणजे 3 लाख रुपये आपले शेप, 3 लाख शेप राहिले. आता 3 लाख गुणिले 12 महिने किती झाले, 25,000 रुपये पप्याला पगार, पगार शिवाय सकाळी गावात आणि संध्याकाळी गावात येते. तू म्हणली लेण्यात गेलं, तो म्हणतो ओझरही फिरून येऊ, तू या जावयाचं गणित येतो ना तुला काढून, तुला लई नोकरीवाला लागतो. किती पगार आहे इकडं? 25. आता तू या जावयाच्या 15,000 पगाराचं गणित ऐक, आता तू ही गुड्डी काही थांबणार नाही. लग्न झालं मैत्रीला तो घेऊन गेला, आता चांगली खोली जर पुण्यात आणि मुंबईत घ्यायची तर 5,000 भाडं किती, 5 गेले हिशोब करीत चाल, महिन्याला 1 घ्याची टाकी किती झाले, 6 बरोबर, त्याला ऑफिसला रोज जाऊन यायला 2,000 महिन्याचा खर्च आहे, कधी डिझेल वाढून सांगू शकत की झाले 8. आता 8 नंतर तू ही गुड्डी इथून गेली मग सुपी आहे का, तिला पार्लरला महिन्याला 1,000 लागत यात, की झाले
9, आता तिला 3000 किराणा किती झाले? वाजले ना त्याचे 12, राहिले किती? 2. 2 हिशोब काढून देतो. आता या 2 मध्ये 2 निकी झाले 2 वर्षाचे 24. नंतर झाला पप्या, पप्याच्या ऍडमिशनला पैसे किती लागत्यात? 60,000. 40 गावाकडून न्यावं लागले तेव्हा 15 गणित बसलो. आणि इकडे किती आहे? तरी तुम्हाला शेतकरी जावाय चालत चालत, मग कोरोनात कसे तुम्ही निघाली इकडं? अवघड आहे महाराज. बरं बोललो का राग येत, पण मला सांगा, सध्या नोकरदार वर्गाची इतकी भयानक अवस्था आहे महाराज, ते बिचारे एक गोष्ट लक्षात घ्या, त्यांचंही गणित सांगतो, त्यांना 15,000 पगार असू द्या, पण 15,000 सुद्धा 15 लाखाची खोली तो घेऊ शकतो. आमच्याकडे 3 लाख येऊन सुद्धा शेवटी बँकेत अमाऊंट 0 येईल. त्याचं कारण काय? बारकाईने अभ्यास करा. त्याच्या 15,000 15 रुपयाचं सुद्धा नियोजन आहे, आणि आमच्याकडे 3 लाखातल्या 3 रुपयाचं सुद्धा नियोजन नाही. म्हणून शेतकरी मागे, हे सगळ्यात मोठं वास्तव आहे महाराज, सगळ्यात मोठं. शेती परवडत नाही असं नाही, पण शेतीचं योग्य नियोजन आपल्याकडं नाही. पण आता इथून पुढे काळ बदललाय, त्याच्यामुळे इथून पुढं शेतकऱ्याच्या पोरांचा विचार. मग किती आहे आपल्या पूर्वी शेतकऱ्याला देतील, त्यांनी टाळी वाजवा एकदा. काय लबाड दुनिया आहे महाराज. हिच्या गुड्डी पप्याला गुड्डी पाहिजे, पण याची गुड्डीला द्यायची? म्हणून तर बिडकं जावं लागत. लय अवघड आहे महाराज, लय अवघड आहे. मला सांगा, परिस्थिती बदलली. आणि सगळ्या बहिणींना हात जोडून तुम्हाला एक विनंती करतो, कारण इथून पुढं 12 गोष्टी मुलात असल्याशिवाय हा म्हणायचं नाही, तर कांदा पोहे द्यायचे आणि त्याला म्हणजे तिथून सरळ पुढं जा. गणपतीरायांचं मंदिर आहे, तिथून सरळ वर जा. हायवेला तिकडं जा नाही तर इकडं जा, पण घरी येऊ. कारण मुलात 12 गोष्टी असल्याशिवाय इथून पुढं हा म्हणायचं. पहिली गोष्ट, त्यानं जग नाही जिंकलं तरी चालेल, तो तुमचं मन जिंकणारा असावा. दुसरी गोष्ट, 36 गुणांचा विचार नंतर करा, आता 4थी लाट येणार आहे, म्हणून खऱ्या अर्थानं 2 कोरोनाच्या व्हॅक्सिन घेतल्यात काही नीट तपासून पहा. तिसरी गोष्ट, त्याचा रंग सावळा असेल तरी चालेल, मनानं मात्र तो गोरा हवा. चौथी गोष्ट, त्याच्या डोक्यावर एकही केस नसला तरी चालेल, पण चुकीच्या कारणासाठी पोलीस डिपार्टमेंटची त्याच्या नावावर एकही केस नसावी. पाचवी गोष्ट, त्याचे केस लाल असले तरी चालतील, पण हुंड्यासाठी जाळून पोरून तो लाल करून मारणारा नसावा. सहावी गोष्ट, खऱ्या अर्थानं तो रोज तुम्हाला चटणी भाकर खायला घालणारा असावा, पण गावाला खोटे मोठेपणा दाखवण्यासाठी पतपिडी आणि बँकांचे कर्ज काढून रोज पंचपक्वान्न घालणारा मात्र नसावा. सातवी गोष्ट, खऱ्या अर्थाला गावात ज्या दिवशी दिंडी निघेल ना, सगळ्यात पुढे तो लेझिम खेळणारा असावा, पण रात्रीच्या 12 नंतर घरी मात्र हलतडुलत लेझिम खेळत येणारा मात्र नसावा. आठवी गोष्ट, खऱ्या अर्थानं तो माझ्या शिवरायांसारखा लढवय्या असावा, पण 65 रोगानं दगावणारा नसावा. नववी गोष्ट, भले तो अण्णाभाऊ साठेंसारखा गावोगावी फिरून पोवाडा गाणारा असावा, पण घरात बसून काहीच काम न करता आचाट आणि विचाट शिव्यात देणारा मात्र नसावा. दहावी गोष्ट, तो शंभूराजेंसारखा वाघाला फाडणारा असावा, पण गावातल्या चौकात बसून दारूच्या बाटल्या मात्र फोडणारा नसावा. आणि 11वी शेवटची महत्वाची गोष्ट, तो भक्त पुंडलिकाप्रमाणे आपल्या मायबापांची सेवा करणारा असावा. एवढ्या 11 गोष्टी जर आजपासून मुलात पाहिल्या, जाल त्या घराचाही स्वर्ग होईल आणि आपल्या आयुष्याचाही स्वर्ग होईल. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे महाराज, सगळ्यात मोठं. कारण खऱ्या अर्थानं जर विचार केला तर आज परिस्थिती एवढी भयानक झाली. सगळ्या माझ्या बहिणींना हात जोडून विनंती करतो, आता खऱ्या अर्थानं घटस्फोटांचं प्रमाण वेगानं वाढतं आहे, ज्याकडे कानाडोळा आमचा होतोय. पण लक्षात ठेवा, एका फोनवर तुमची आई येईल, एका फोनवर तुमचे वडील येतील, एका फोनवरती गाव येईल. भांडी भरायच्या दिवशी खऱ्या अर्थानं उभं गाव समोर असेल, पण ज्या दिवशी कोर्टाची पहिली तारीख पडेल, सक्का भाऊ सुद्धा सोबत येत नाही. म्हणून घरात झालेल्या वादांना जरा आकळा, हात जोडून विनंती करतो महाराज. कारण खऱ्या अर्थानं तुमचं कुटुंब ही तुमची सगळ्यात मोठी ताकद आहे. पण आज आम्ही खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलो, काशी द्वारकाची ट्रीप काढतोय, घरी सासवासरे उपाशी मरत असतील, तर लक्षात ठेवा, काशी आणि द्वारकेतला देव कधीच भेटणार नाही, कारण तो तुमच्या सासवासऱ्यात आहे. माझ्या भजनं एवढं जरी आजच्या दिवशी समजलं, तरी तुमचा परमार्थ यशस्वी आहे. एकदा प्रेमानं भजन कर.